हेलो नमस्कार विद्या मित्रांनो, आपला आज जे आहे नेक्स्ट पॉइंट आहे द सीव ऑफ इराथोस थेनिस। बघा हा जो पॉइंट आहे या पॉइंटवर काय तुम्ही लक्ष द्या की काय आहे याचं नाव की द सीव एस आय डी ई ऑफ इराथोस नंतर काय थेनिस हे जे आहे हे काय आहे की आपल्याला जे आहे की एक मेथड आहे प्राइम नंबर फाइंड करण्याची की तो हाऊ टू फास्ट प्राइम नंबर आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे। बघा त्याच्यात काय आपल्याला की सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की 1 ते 50 मध्ये तुम्हाला प्राइम नंबर फाइंड करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, काही वेळेस तुम्हाला माहित नसतं, सगळ्यांचे फॅक्टर्स काढावं लागतील। पण आपल्याला हे जे आहे ह्या मेथड मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस सगळ्यांचे फॅक्टर पाळायची गरज पडणार नाही, तुम्ही इथून डायरेक्टली काय करू शकता की प्राइम नंबर फाइंड करू शकता। बघा आता मी काय करतो की तुमच्याकडे प्राइम नंबर फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे सपोज मी एक आय घेतो, काय जे प्राइम नंबर आहे तो 2 काय असतो 2 स्क्वेअर रूट ऑफ एन पर्यंत, हे तुमच्याकडे इंटीजर येतो। आता मला काय करायचं की सपोज एखादा एन नंबर घ्या, आता मी काय करतो तुम्हाला समजण्यासाठी 1 ते 50 पर्यंत जे आहे ते प्राइम नंबर कसं फास्टली फाइंड करायचं ते शिकवतो, आणि तुम्ही काय करायचं नंतर मला 1 ते 100 पर्यंत तुम्ही फाइंड करून मला पाठवायचं आहे, ठीक आहे। बघा आता मी काय करतो 1 ते 50 पर्यंत क्वेश्चन काय असेल तुमचा याच्यात, क्वेश्चन फाइंड द प्राइम नंबर्स मल्टीपल घ्या 2 च्या मल्टीपल मध्ये कोणाचा 4 ते काय असणार आहे आपलं प्राइम नसणार आहे का
कारण की तुझ्या मल्टिपल मध्ये जो पण नंबर येईल तो प्राइम असेल का, कारण त्याचे फॅक्टर पडतील. बघा जर मी जर 4 घेतला तर 4 चे फॅक्टर किती येतं 1 2 4, तर मी 6 घेतो 6 चे किती येतं 1 2 6. जर तो प्राइम असता तर त्याचे फॅक्टर्स किती पडले असते, फक्त ओनली 2, कोणते, एक तर स्वतः आणि एक 1. आता मी काय करणार, कॅन्सल करणार. बघा इथं 4 कॅन्सल झाला माझा, 6 कॅन्सल झाला. का, कारण मी 2 च्या मल्टिपल मध्ये येतो. हे जे नंबर घेणार आहे आपण 2 स्क्वेअर रूट ऑफ n, हे जे नंबर आहे ते मल्टिपल मध्ये घेत चालायचंय. ते आपण काय करणार, जे मल्टिपल मध्ये येणार ते कॅन्सल करणार आणि जे रिमेनिंग राहिले आपल्याकडे ते तुमचं काय असेल, प्राइम नंबर. बघा हे इथपर्यंत समजलं असं. आता 6 च्या मल्टिपल मध्ये कोणते गेलं, हा 8 पण गेला, हा 10 गेला, नंतर हा 12 गेला, हा 14 गेला, हा 16 गेला, हा 18 गेला, हा 20 गेला, बघा हा 22 गेला, नंतर 24 26 28 30 32 34 36 38 40, त्याच्यानंतर 42 44 46 48 आणि 50. बघा आपल्याला आता हे एवढे जेवढे मी कट केलेले आहे ते तुमचे प्राइम नंबर नसतील. आता जे रिमेनिंग आहे त्याच्यानंतर बघा 2 च्या नंतर कोणता नंबर आहे तुमचा 3. आता 3 पण तुमचा प्राइम नंबर आहे त्याच्यामुळे तो कट नाही होणार, कारण आपल्याला माहिती आहे हा प्राइम नंबर आहे, स्मॉलेस्ट नोड ऑड प्राइम नंबर. तर 3 बघा, आता 3 जर आहे तर मग हा काय तो लेस देन 7 3, तर 3 च्या मल्टिपल मध्ये जे येईल त्याचे काय असतील, ते कंपोजिट नंबर, ते प्राइम नसतील का. बघा आता 3 च्या मल्टिपल मध्ये 6 आहे, 6 आहे, 6 चे फॅक्टर किती पडतात 1 2 6, 1 2 3 6, म्हणजे त्याचे 4 फॅक्टर पडले. आणि ज्या नंबरचे 4 फॅक्टर पडतील किंवा 2 पेक्षा ज्यादा पडेल तो काय असतो आपला कंपोजिट नंबर, म्हणजे तो प्राइम नसेल. म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये आता जो नंबर येईल तो तुमचा काय नसेल, प्राइम नंबर. मग 3 च्या मल्टिपल मध्ये कोण कोण आहे, 6 आहे इथं, बघा ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे म्हणून कॅन्सल करायचं नाही, परत 9 आहे कॅन्सल नाही, त्याला कॅन्सल करून घ्या. परत 12 बघा, 12 ऑलरेडी कॅन्सल आहे, काही गरज नाही कॅन्सल करायची. त्याच्यानंतर 15 कॅन्सल नाहीये, त्याला पण काय करावं, आपल्याला कॅन्सल करावं लागेल. त्याच्यानंतर बघा परत काय, 18 कॅन्सल आहे ऑलरेडी, त्याच्यानंतर 20 पण कॅन्सल नाही, त्याला कॅन्सल करा. त्याच्यानंतर 24 ऑलरेडी कॅन्सल आहे, 27 कॅन्सल नाही, कॅन्सल करा. त्याच्यानंतर 30 ऑलरेडी कॅन्सल आहे, 31 33 कॅन्सल नाहीये, कॅन्सल करा. 36 कॅन्सल, 36 ऑर्डर कॅन्सल आहे, बघा परत 39 कॅन्सल नाही, कॅन्सल करा. 41 43, आता बघा इथं कोणता आहे, 39 नंतर 42 ऑर्डर कॅन्सल आहे, नंतर 45 कॅन्सल नाही आहे, कॅन्सल करा. त्याच्यानंतर 40, आता कोणता, 48 ऑलरेडी कॅन्सल आहे. म्हणजे बघा की आपल्याकडे 2 आणि 3 च्या मल्टिपल मध्ये सगळे नंबर आपण कॅन्सल केले, तर आपल्याला कोणते कोणते नंबरचे मल्टिपल घ्यायचंय, की स्क्वेअर रूट ऑफ n. स्क्वेअर रूट ऑफ n म्हणजे किती, स्क्वेअर रूट ऑफ 15 चं किती, 7 नंबर पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल घेत राहायचं आहे. आणि एकदा मल्टिपल संपले 7 नंतर तर तुमचे जे रिमेनिंग नंबर राहतील ते तुमचे काय असेल, प्राइम नंबर. जर तुम्हाला समजत नसेल हे तर तुम्ही मला कमेंट असं ग्रुपवर सांगू शकता की सर समजलं नाही, तुम्ही परत सांगा तर मी परत सांगू. पण तुम्ही एकदा हा व्हिडिओ फर्स्ट टाइम नाही समजला तर तुम्ही एकदा परत पहा. आता बघा ठीक आहे, आपण कुठपर्यंत घेतलाय, 3 च्या मल्टिपल पर्यंत, पण आपल्याला कुठपर्यंत घ्यायचं होतं, 2 to 7 पर्यंत घ्यायचंय. आता 4 पण येईल, आता 4 च्या मल्टिपल मध्ये जर मी घेतलं तर इथं 2 च्या मल्टिपल मध्ये आहे, म्हणजे ऑलरेडी 4 च्या मल्टिपल मध्ये तर ऑलरेडी येणार आहे, म्हणून मी 4 चा मल्टिपल घेत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, 5. आता 5 च्या मल्टिपल मध्ये घ्यायचंय मला, तर 5 च्या मल्टिपल मध्ये 5 तर ऑलरेडी प्राइम आहे, मग 5 च्या मल्टिपल मध्ये घ्यायचं, तर 5 च्या मल्टिपल मध्ये मी काय लिहिलं, 5 प्राइम आहे, ते राहिले भाव द्यायचंय. परत 5 च्या मल्टिपल मध्ये मला 10 ऑलरेडी कॅन्सल झालाय, परत काय इथं 15 ऑलरेडी कॅन्सल झालाय, 20 ऑलरेडी कॅन्सल झालाय, त्याच्यानंतर इथं 25 कॅन्सल नाही झाला, इथं कॅन्सल करा. त्याच्यानंतर 39 कॅन्सल झाला आहे, परत इथं 35 कॅन्सल होता, 35 कॅन्सल करा. परत सिमिलरली इथं 16 कॅन्सल आहे, इथं कॅन्सल आहे, 45 कॅन्सल आहे, 50 कॅन्सल आहे, म्हणजे 5 च्या मल्टिपल मध्ये सगळे कॅन्सल केले, 5 प्राइम नंबर्स आहे. आता नेक्स्ट बघा, आता त्याच्यानंतर 6 काय, 6 प्राइम नंबर नाहीये, 2 च्या मल्टिपल मध्ये इथं तो होऊन जाणार आहे, कारण 2 च्या मल्टिपल मध्ये आपण कॅन्सल केलेले आहे, 3 च्या मल्टिपल मध्ये पण कॅन्सल केले, म्हणून 6 च्या मल्टिपल मध्ये कॅन्सल करायची गरज नाही. का, कारण तो प्राइम नाहीच आहे. आता परत बघा,
नेक्स्ट काय आपल्याकडे आता सेवन. आता सेवनच्या मल्टिपल मध्ये बघा, सेवनच्या मल्टिपल मध्ये काही ना, सेवनचा ऑलरेडी प्राइम आहे तर त्याला कॅन्सल करायची गरज नाही. आता सेवन नंतर कोण येतो बघा, सेवनच्या मल्टिपल मध्ये, सेवनच्या मल्टिपल मध्ये 21 आहे, 14 आहे, नंतर 28 कॅन्सल झालाय, नंतर 35 कॅन्सल झालाय, नंतर 42 कॅन्सल झालाय, आणि एक लास्ट कोण आहे 49. बघा आता की आपल्याला काय करायचं आहे की द फर्स्ट 15 प्राइम नंबर्स. आता बघा मी लिस्ट बनवतो की तुमच्याकडे फर्स्ट कोण आहे 2, नंतर इथं 3, जो तुमचा कॅन्सल झाला नाहीये तो तुमचे काय करतात प्राइम नंबर्स. त्याच्यानंतर बघा 5, नंतर 7, मग एक कॅन्सल झाला, इथं कॅन्सल झाला, इथं काय राहील परत 11, नंतर 13, नंतर 17, बघा इथं ह्या लाईनला 19 पण आहे. आता याच्यानंतर बघा 19 नंतर 23 आहे, 23, त्याच्यानंतर बघा कॅन्सल कोणतं झाला नाही, 29 कॅन्सल झालेला नाही, त्याच्यानंतर 31 कॅन्सल झालेलं नाही, त्याच्यानंतर 37 कॅन्सल झालं नाही, त्याच्यानंतर 41 कॅन्सल झालं नाही, त्याच्यानंतर 43 कॅन्सल झालं नाही, 43 आणि 47. बघा तुमच्याकडं फर्स्ट 15 नंबरचा प्राइम नंबर फाइंड करायला सांगितलं तर तुम्हाला सगळ्यात इझी मेथड आहे. बघा हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला एमपीसीयूपीसी मध्ये विचारलं जातात, ठीक आहे. आता मी एक्सप्लेन करतो म्हणून याला वेळ लागला, तर तुम्ही ज्यावेळेस स्वतः करताल त्यावेळेस तुम्हाला जस्ट एक ते दोन मिनिटात सॉल्व होऊन जाईल. बघा एमपीसी मध्ये विचारलं जातं की बघा फर्स्ट 15 प्राइम नंबर्स कोणते कोणते असतील, म्हणजे किती येतात, हो म्हणजे किती असतील, मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल की असे नंबर काढून घ्यायचे, फास्ट तुम्ही मोजून घेऊ शकता. आता ठीक आहे, मी इथं लिहिलंय, तुम्ही काय करणार 1, 2, 3, 4, नंतर 5, 6, 7, 8, नंतर 9, 10, 11, 12, 13, तर तुमचं काय फर्स्ट 15 प्राइम नंबर किती येतं, सगळे 13 आहेत. अशा पद्धतीने तुम्ही 1 ते 100 काढू शकता, 1 ते 200 काढू शकता. आता तुम्हाला पेपरमध्ये कसं येईल, कारण याच्यावर एक फिक्स क्वेश्चन येणारच आहे, तिच्यावर एक क्वेश्चन फिक्स येणार आहे, म्हणजेच काय तुम्हाला की फर्स्ट 15 नंबरचा प्राइम नंबर काय फाईंड करा, परत नंतर 100 पर्यंत विचारलं जाईल, 200 पर्यंत पण विचारलं जाईल, सेम प्रोसेस आहे, सेम सॉल्व्ह करायचं आहे, आणि लास्टला काय द्यायचंय द फर्स्ट 15 प्राइम नंबर्स दिस, ठीक आहे. आता जो आहे की आपला नेक्स्ट थेरम आहे, आता तुम्हाला मी होमवर्कला पूछू देतो की तुम्ही 100 करा, द फर्स्ट 100 प्राइम नंबरचं काय करायचं, मला संध्याकाळपर्यंत तुम्ही काय पाठवा की फर्स्ट 100 प्राइम नंबर्स कसं फाईंड करायचं, ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे तो थेरम आहे काय, की इक्विवेलेंट थेरम आहे. इक्विवेलेंट थेरम काय सांगतो की देर इज अन इन्फिनाइट नंबर ऑफ प्राइम, म्हणजे काय तुमच्याकडं की इन्फिनाइट नंबरचा इन्फिनाइट नंबर तुमच्याकडं प्राइम नंबर्स असतील हे आपल्याला प्रूव करायचं आहे. तर बघा इक्विवेलेंट थेरमनुसार आपल्याला काय करावं लागेल की आधी कन्सिडर क्वांटिटेशन दाखवायचं आहे की आपण घेऊया की तुमच्याकडे काय आहे की फक्त फायनाइटच प्राइम नंबर्स आहे हे आपण जर सपोज केलं आणि त्याला क्वांटिटी दाखवलं तर आपण सांगू शकतो काय की देर इज अन इन्फिनाइट नंबर्स ऑफ प्राइम. तर इथं प्रूफ मध्ये काय की बघा मी अजून बॅक करतो की अजून बॅक करतो मी की तुमचा जो एक सेट आहे जो प्राइम नंबर असतील तुमचे ते काय फायनाइट आहे, तर मी मानले की तुमच्याकडे फायनाइट नंबर्स आहे, तर अजून दॅट द कॉन्ट्राडिक्टरी दॅट द प्राइम नंबर्स आर फायनाइट, सो त्याला नाव काय दिलं मी P1 P2 अप टू PN, फक्त तुमच्याकडे फायनाइट नंबरच आहे असं सपोज करतोय. तर मग आता काय करतोय मी दोन असे प्राइम सेट घेतोय. आता प्राइम सेट मध्ये काय सपोज 1 ते 10 प्राइम सेट घ्यायचं मला, तुम्ही कसं घेणार 2, 3, 5, 7 हा तुमचा काय झाला प्राइम सेट झाला अप टू वुड पर्यंत 10 नंबर्स पर्यंत. तर मला हेच आता की PN पर्यंत मी काय घेणार प्राइम नंबर्स घेणार सेट. मी असे दोन सेट घेतले, वी टेक 2 सेट ऑफ प्राइम नंबर्स, फर्स्ट इज अ पी स्टार अँड सेकंड इज अ पी स्टार. बघा जो पी स्टार आहे तो का ते का त्याचे कोणते नंबर घेतले मी P1, P2, up to PN नंबर्स घेतले, आणि तिसरा जो आहे पी डबल स्टार त्याच्यामध्ये काय घेतलं मी की P1, P2, PN+1 हे काय घेतलं मी प्राइम नंबरचा दोन सेट घेतले.
मग याच्यानंतर काय करणार मी अकॉर्डिंग टू फंडामेंटल थेरम तिथे मी फॉर्म आहे ठीक आहे सॉरी तर एम प्लस आता काय करणार आहे मी इथं अकॉर्डिंग टू फंडामेंटल थेरम मी राईट पी स्टार अँड पी डबल स्टार आता मी फंडामेंटल थेरम नुसार तुम्ही कोणताही नंबर घ्या तर आपण काय करू शकतो प्राइम नंबरच्या फॅक्टर मध्ये मल्टिप्लाय करू शकतो आता बघा मी एक नंबर घेतो इथं एक नंबरला काय करू शकतो मी प्राइम नंबरच्या मल्टिपल मध्ये देऊ शकतो टू इंटू टू इंटू थ्री सॉरी टू हे काय झालं तुमच्याकडे प्राइम नंबर्स आहेत बघा परत किती सिक्स आहे सिक्सला कसं लिहू शकतो टू इंटू थ्री म्हणजे मी काय केलं की प्राइम नंबरच्या मल्टिपल मध्ये कोणताही नंबर लिहू शकतो तो प्राइम असो या तो कंपोजिट असो आता मानलं की मी पी स्टार आहे हा माझा काय बघा पी स्टार पी डबल स्टार मग याला मी पी स्टार मानतो तर मी असं प्रोडक्ट मध्ये लिहिलं की काय पी स्टार इक्वल टू पी वन इंटू पी टू इंटू पी एन अकॉर्डिंग टू फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक त्याच्यानंतर बघा पी डबल स्टारला कसं लिहिलं पी वन पी टू पी एन परत पी एन प्लस वन आता हे जे आहे हे पी एन प्लस वन वन प्लस वन आहे आता मी हे पी स्टारला मानलं की प्राइम नंबरला काय केलं मी मल्टिपल मध्ये दिलं बघा सो देर आर सम प्राइम टू डिवाइड्स आता त्यातलं बघा काही प्राइम जे आहे पी स्टारला पण डिवाइड करेल आणि पी डबल स्टारला पण डिवाइड करेल कारण का आपण याच्यातले सेट घेतलेला आहे की पी स्टार आणि पी डबल स्टार तो पी मधूनच घेतलेला आहे म्हणजे ऍटलीस्ट एक तरी प्राइम असा असेल जे की दोन्हीला डिवाइड करेल पी स्टार आणि पी डबल स्टारला मग बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी नुसार काय बरं जर तो डिव्हिजिबल असेल तर पी काय करेल पी स्टारला पण डिव्हिजिबल असेल डिवाइड असेल आणि पी डबल स्टारला पण डिवाइड असेल तर मग आपल्याकडे एक थेरम आहे बघा की प्रॉपर्टीज मध्ये पाहिलं होतं की काय की ए डिव्हिजिबल बाय बी अँड ए डिव्हिजिबल बाय सी असेल देन ए डिव्हिजिबल बाय बी मायनस सी युजिंग प्रॉपर्टीज आता इथं बघा की हे जे आहे पी डिवाइड पी स्टार आणि पी डिवाइड पी डबल स्टार मी काय करतो हे युज करतो प्रॉपर्टी येतं तर काय बरं पी डिव्हिजिबल बाय पी डबल स्टार मायनस पी मग मी तर युज केला पी डिव्हिजिबल बाय पी डबल स्टार मायनस पी स्टार आता पी स्टार पी डबल स्टार ची व्हॅल्यू किती आपल्याकडं पी वन पी टू अप टू पी एन इंटू प्लस वन मायनस परत बघा ही व्हॅल्यू पूर्ण केली मी पी डबल स्टार ची मायनस इथं पी स्टार ची व्हॅल्यू काय परत पी वन इंटू पी टू इंटू पी एन पूर्ण केले व्हॅल्यू मग मी इथं सबट्रॅक्शन करणार बघा तर माझं हे जो आहे टोटली बोडी कॅन्सल होऊन जाईल तुमच्याकडे काय राहिलं इथं फक्त की पी डिव्हिजिबल बाय वन राहिलं बट पी काय तुमचा इथं प्राइम नंबर्स आहे म्हणजे आपण काय केलं होतं की पी असं मानलं होतं की एक तर तो काय असेल पी स्टारला डिवाइड असेल आणि पी डबल स्टारला पण डिवाइड असेल मग इथं बघा की तुमचा इथून काय आला की वन राहिला पी डिव्हिजिबल बाय वन बाय डेफिनेशन तुम्ही जर गेला पी डिवाइड वन तर इथं काय सपोज पी डिवाइड वन त्यानंतर डेफिनेशन जर गेलो तर वन इक्वल टू पी इंटू सम के पण असं कधी पॉसिबल आहे का की पी तर तुमचा मॅक्सिमम दोन पेक्षा मोठा असतो प्राइम नंबर्स पण इथं काय सांगतो की पीला मी काहीतरी मल्टिप्लाय करून किती आन्सर आणू शकतो वन म्हणजे हे काय तुमचं बरोबर नाही हे सेंटेन्स मग इथं काय होईल तुमचं कॉन्ट्राडिक्शन तर मी इथं काय म्हणेल क्लिअरली नो प्राइम डिवाइड इज वन सो देर इज अ कॉन्ट्राडिक्शन मग हे कॉन्ट्राडिक्शन झालं तर कसं कॉन्ट्राडिक्शन झालं कारण की आपण जो सेट मानला होता पी वन पी टू पी एन प्राइम नंबरचा सेट तो काय मानला होता आपण फायनाईट मानला होता पण ज्या वेळेस आपण फायनाईट मानून इथं जर सॉल्व्ह केलं तर इथं काय येतो कॉन्ट्राडिक्शन येतो म्हणजेच काय जो सेट मानलेला आपण प्राइम नंबरचा तो फायनाईट नसून तो काय तुमचा इन्फिनाईट नंबर्स आहे ठीक आहे हे प्रूफ तुम्ही लिहून घ्या मी दोन मिनिटं पॉज करतो तुम्ही जर लेक्चर चालू असताना जर लिहून घेतलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल जर तुम्ही फक्त व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजणार नाही